पोलादपूर तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल झाल्याने सभापतीपदी शेतकरी कामगार पक्षाच्या नंदा दिनकर चांदे आणि उपसभापती काँग्रेसचे शैलेश विठ्ठल सलागरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदार दीप्ती देसाई यांनी बॅरिस्टर नाथपै सभागृहामध्ये जाहीर केले. पोलादपूर तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकवण्याचे स्वप्न साकार झाल्याने शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आलेले दिसून आले होते. पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करताना तहसीलदार दीप्ती देसाई यांच्यासमवेत गटविकास अधिकारी डॉ भूषण जोशी, निवासी नायब तहसीलदार समीर देसाई उपस्थित होते. पहिल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाच्या नंदा चांदे यांना उपसभापती पदाची 6 वर्षे द्यावी अशी अपेक्षा शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र काँग्रेस उपसभापती शैलेश सलागरे यांनी राजीनामा न दिल्याने शेतकरी कामगार पक्षाला 4 पैकी 2 सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कृपादृष्टीवर अवलंबून राहावे लागणार होते. सभापतीपदी नंदा चांदे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, शिवसेनेचे यशवंत कासार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन वैभव चांदे तसेच उपसभापती शैलेश सलागरे यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड यांना स्वर्गीय दिनकर चांदे यांचे स्वप्न त्यांच्या पश्चात पूर्ण होत असल्याचे गहिवरून सांगितले. या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार, बापू जाधव, निवृत्ती उतेकर, जगन्नाथ वाडकर, काशीनाथ कुंभार, अजित कंक, चंद्रकांत सनस, मनोहर पार्टे, समीर चिपळूणकर, योगेश महाडिक, हर्षल सातपुते, विश्वास सातपुते तसेच असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर.